मेघना तहसील के निलझो ग्राम अंतर्गत गौतम नगर की जुगी बस्ती पर बुलडोजर चलाने की कार्रवाई रोके जाने की मांग को लेकर पूर्व विधायक प्रकाश गजपीहे के नेतृत्व में समस्या पीड़ितों का मोर्चा तहसील कार्यालय पहुंचा। नायब तहसीलदार ज्योति भोसले को इस संबंध में ज्ञापन सौंपा गया। 1995 जीआर फिर जीआर 2011 के जीआर अनुसार वैकल्पिक व्यवस्था होने तक झोपड़ियां ना उठाई जाए, ऐसा शासन आदेश होने के बाद यह कार्रवाई किसी के दबाव से की जा रही है क्या? ऐसा सवाल करने पर पूर्व विधायक प्रकाश गजभिये ने जवाब दिया कि बिना सरकार के आदेश के झुग्गियां नहीं उठानी चाहिए। निलझो ग्राम पंचायत ने रोड, नाली, बिजली सभी सुविधाएं दी हैं। यह जगह सोनेगांव निपाणी व निलझो के बीच की पानधन है। इस मामले को लेकर अब पीड़ितों ने न्याय मंदिर से न्याय मांगा है। अब ये देखना होगा कि न्यायालय इस पर क्या निर्णय देता है। पहुला की त्या ठिकाणी ते जे तहसीलदार तहसील ऑफिस आहे आणि या ठिकाणचं जे प्रशासन आहे, प्रशासन म्हणजे तहसील ऑफिस नोटीस काढते त्या ठिकाणी आणि पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त देते या लोकांना मारण्याकरता। ते कुठेतरी आम्ही सांगणार आहोत की आम्ही 1995 अगोदरचे लोक आहोत, आम्ही कायद्याने ते आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे द्या आणि तसं कोर्टामध्ये तुम्ही नमूद करा की हे 1995 अगोदरची झोपडपट्टी आहे, त्यांना स्लम ॲक्टनुसार प्रोटेक्शन आहे, त्यांची झोपडपट्टी तोडू शकत नाही, याच्यानंतर मोठं आंदोलन आम्ही करू। आणि महाराष्ट्र शासनाचे काही जी आर आहे, काही परिपत्रक आहे, काही सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे त्या ठिकाणी जजमेंट आहे की अगोदर तर 1995 जी आर होता की त्याच्या अगोदरच्या झोपडपट्ट्यांना हात लावू नये, त्याच्यानंतर 2000 त्या ठिकाणी जे काही झोपड्या किंवा अतिक्रमण असतील ते कायम करण्यात यावे, त्यांना त्या ठिकाणी पुनर् त्यांचा जोपर्यंत त्यांना पर्याय व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांना त्या झोपड्या हटवण्यात येऊ नये असे हायकोर्टाचे जजमेंट असताना सुद्धा त्या ठिकाणी 1995 अगोदरपासून झोपडपट्टी बसलेली आहे। त्या ठिकाणी हे गरीब लोक त्या ठिकाणी या ज्या काही मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात, ज्या फ्लॅट स्कीम दिसतात, एवढे कारखाने उभे राहतात, त्या ठिकाणी जो गरीब काम करतो त्या जोपर्यंत त्याची उपयोगिता आहे, त्या गरीब लोकांचं त्यांच्याशी काम करून घेणे आहे, त्यांना खून पसिना एक करावा लागतं आणि मग त्यांचं काम झालं, कारखाना उभा झाला, बिल्डिंगा उभ्या झाला, मग त्यांना लात मारून त्या ठिकाणी त्या गरीब लोकांना बाहेर हाकलण्यात येतं, मारण्यात येतं आणि तोच त्या ठिकाणी आज निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे। 1995 अगोदर असणारी झोपडपट्टी त्या ठिकाणी उठवण्यात येऊ नये, त्यांना नोटीस दिल्या म्हणून त्याच्या निषेधार्थ हिंगणा से BCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।